नमस्कार मंडळी, सौरभ निकम लॉक्स युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आज महाराष्ट्राला बैलगाडी शर्यत क्षेत्रात जॉन्टेची नवीन खरेदी कितीची झाली, खरेदी नेमकी काय बघून झाली, जयेश दादांनी कशा प्रकारे खरेदी केली, तर असा संपूर्ण व्यवहार झालेला आहे. दादा नमस्कार. नमस्कार. आज संपूर्ण महाराष्ट्राला जी वाट होती की तो म्हणजे आपला जॉन्ट्या, तर कितीची खरेदी झाली, काय बघून घेतलं, जरा सगळं सांगा. तुम्हाला काय त्याच्यात आवडलं? त्याच्यात आवडलं तोंडाला चांगला आहे बैल, पायाला चांगला आहे, मजबूत आहे. जसा पाहिजे बैल पलायचा पलवायचा तसा बैल, सर्व गोष्टी त्याच्या गुणसंपन्न आहेत. त्याच्यात काही मुलं घेतला 15,05,050 रुपयाला ही खरेदी झाली जॉन्टेची. जॉन्टेची सगळ्यात पहिल्यांदा कुठं बघितला काय तुम्ही जॉन्ट्या? जॉन्ट्या बघितला नव्हता, मला यांचा फोन आला. असा वासरू आहे राहुलचा, आणि हा वासरू आम्हाला विकायचा नाही, पण तुम्हाला पाहिजे असेल तरच द्यायचा वासरू. मग त्याने व्हिडिओ टाकल्या आणि त्याला मी बघितलेला होता, पण योच जॉन्ट्या म्हणून एवढा माहीत नव्हता, कारण गरीबाच्या बैलाचा कोणी याच्यात नाव घेत नाही, मैदानात नाव घेत नाही. आणि हे सामान्य घरातली माणसं असल्यामुळं त्याच्या मुलं बैलाने जवळजवळ 18-19 फायनलचे मला यांनी फोटो टाकलेत बैलाचे. पण मी 2-3 ठिकाणी बैल बघितलेला होता यो, पण नेमका योच बैल तर माहीत नाही. आणि फोटो टाकल्यानंतर मला समजला का हाच बैल आहे म्हणून योच जॉन्ट्या म्हणून, कारण नाव रूपाला कसा जी मोठे बैलांची फायनल करतात त्यांची नावं घेतात, आणि सर्वसामान्य माणसाच्या बैलाचा नाव घेत नाही, त्याच्यामुळे यो बैल अंधारात होता. दादा तुम्ही जे घेता ते खरं म्हणजे पांढरं सोनंच घेता आहे की नाही? पांढरा घेतो, आपल्याला कोसा बैल पटतच नाही, जेवढी आहे ती खिल्लारच बैल घेतो आपण. आता दादा इथनं पुढे नियोजन कशी राहणार जॉन्टेज नेमकी? आता तुमच्याकडे आला 50-50 झाला. नियोजन माझ्याकडे म्हणजे बैल इथंच ठेवायला सांभाळायला ठेवणार आहे, आणि जेव्हा मुंबई चालू होईल तेव्हा मुंबईला नेणार आहे बैल. नियोजन काय, राहुल संतोष आम्ही सर्व मिळून नियोजन करू, तिघे सगळे जण मिळून. दादा 50-50 नंबर हा जो तुमचा आहे की नाही, त्याचं काय वैशिष्ट्य जरा सांग. खरंच 50-50 म्हणल्यावर माणूस म्हणजे अख्खा महाराष्ट्र तर ओळखतोच. आमचा लकी नंबर आहे, गाडीवर पण 50 नंबर असल्यामुळं आम्ही 50-50 टाकायला लागलो. तेव्हापासून मग तो ब्रँड झाला नंबर, सोन्याने ब्रँड केला नंबर. आता सोन्यात असं पळतो तसं आपण आपलं नाव करेल का जॉन्ट्याचं? तुमच्या सोन्या सगळी पळती सोन्याच्या धर्तीवर बैल आहे. फक्त सोन्या एकच सोन्या होऊ शकतो, कुठलाही पण बैल एकच होऊ शकतो, पण हा त्याच्या मागणं नाथ करणार माझा पूर्ण. ह्याला बिनजोडला पण पळवणार दादा? हो बिनजोडला पळवणार त्याला. तर जॉन्ट्या आता कुठल्या कुठल्या पैरात पळेल काय दादा तरी अंदाजे सांगेल? आता मोठ्या मोठ्या पैरात पळेल. पैरे मी कोणाबरोबर केल्या ते सांगू शकत नाही, कारण माणसं पैरे फोडतात, त्याच्यामुळे मी पैरे सांगू शकत नाही. 1 तारखेला मोठा पैरा आहे त्याला, 7 तारखेला मोठा पैरा आहे, मोठ्या पैऱ्यातच बैल पळेल. आणि आता बिनजोडला आपल्या तिकडे? बिनजोडला आपल्या इकडं पण बैल आहेत आमची, भाऊजींची आहेत, त्यांच्या बैलांबरोबर पळेल. तर दादा बैल घेताना नेमकं तुम्ही अजून काय काय बघता, कारण जी घेतली तुम्ही आतापर्यंत ती खरंच नावावर उपला झालेली बैल सगळी आतापर्यंत? बैलाचा काय फाउंडेशन जर चांगला असेल ना सर्व, मान शिंगाला छातीला तर पायाला बैल पळणार 100%. तो आता आपला मोठा सोन्या जेव्हा तुम्ही आता 3 फेऱ्याला पण पळवतो आणि बिनजोडला पण पळवतो दादा, तिथून पुढे पण अजून पळवत राहणार आहे का? म्हणजे तुम्ही म्हणला होता ना 3 फेऱ्याला बैल कमी पळवणार आहे, म्हणजे व्यायाम नसली तरच, नाही तर आम्ही फेरे काढून बैल ठेवतो. आणि त्याचा वय झाला आणि त्याने अख्ख्या महाराष्ट्रात नावलौकिक केलाय सोनारपाड्याचा, आणि जेवढे त्याचे फॅन आहेत त्यांचा, त्याच्यामुळे तो बैल बिनजोडला पळवणार मी आधीत मधीत. बैल आता बिमार आहे. दादा आता मध्यंतर मी ऐकलं काहीतरी तुम्ही ऑस्ट्रेलियाला बैल येणार होतं नेमकं? हा नेणार होतो बैल आम्ही. काय झालं होतं नेमकं दादी? ते अजून पण तिथे प्रॉब्लेम आहेच बैलाच्या पायाच्या गाठीला, पण ते तेवढ्या लांब न्यायचा आणि हे करायचा मोठी हे होती, त्याच्यामुळं आम्ही नेला नाही. डॉक्टरांनी सांगितलं इथं होऊन जाईल बैल क्लिअर, फक्त बैलाचा वेट कमी करा आणि बैल कमी पळवा. तर आता कुठं असतो बैल दादा? आता राजू पाटील वाटेगावकडे असतो. माझं वाटेगावच असलो दादा, तर तुमचं कसं म्हणजे किती फोन किंवा किती वेळा येतो तुम्ही असं? रोज सकाळी त्यांचा नाही तर माझा फोन असतो, त्यांचाच असतो व्हिडिओ कॉल. सकाळी बैल बघायचा, मग आपल्याला वाटला दुपारी बघावं संध्याकाळी बघावं तर मग बघायचा. सांगितलं डॉक्टर येणार आहेत, डॉक्टर आल्यावर ते फोन लावून देतात, मी बोलतो. जसं दादा माणसांना कळलं की जॉन्ट्या 50-50 नावावर पळणार आहे, तर कालच एवढी गर्दी झाली बघितली नसली दादा? आता सर्वांचा प्रेम आहे सोन्या प्रेमींवर, त्यांना माहित आहे आपल्या याच्यात अजून एक बैल ऍड झाला त्याच्या मुलं. परवा मी जी मुलाखत घेतली त्यात ते दादा बोलले की जयेश दादा पाटील हे म्हणजे बैलगाडी क्षेत्रातले देवच आहेत.
ते आता बघा काय माणसांच्या प्रेमाबद्दल बोला की जरा. प्रेम म्हणजे काय, बैला मुलं माझ्यावर प्रेम करतात माणसं सर्व, सोन्या मुलं. आणि त्याच्या मुलं त्यांना भावना म्हणजे फिलिंग्स होतात त्यांना, का बाबा माणूस खरंच हा चांगला आहे. आणि म्हणून त्याने मनाला त्यांच्या वाटत होता, त्यांना जाम जणांनी येऊन पैसे केले हे केले, आम्हाला द्यायचं नाही. आणि दिला तेव्हा पण त्यांना खूप जणांचे फोन आले का आम्हाला का नाही दिला, त्यांना का दिला, दमदाटी वगैरे करत होते त्यांना. त्यांचं एक इच्छा होती आणि त्यांची भावना होती का आम्हाला बघील फक्त तुम्हाला द्यायचं असेल तर तुम्हालाच विकायचं आहे, नाही तर बाकी द्यायचं नाही. म्हणजे इथून पुढे आता 50-50 नावानं जंटे पळणार. हा 50-50 नावातच पळणार. त्यांनी लगेच आपण खरेदीच्या पहिले त्यांनी लगेच अमरापूरला टाकून नेलेला. तेव्हा मला 7 वाजल्यापासून फोन चालू झाले सर्व्यांचे, यांचे स्टेटस वगैरे बघून शेड बैल घेतला का. मी सांगितलं नाही अहो मी स्टेटस बघितले असे असे, मग त्यांना सांगितलं का घेतला बैल म्हणून आपण. तर नमस्कार, आज जॉन्टे आता इथं पुढे आपल्या 50-50 नावानं पळणार आहे. तुम्ही त्या दिवशी बोललात तरी काय सांगाल, आज कसं वाटतंय काय? नाही मी त्यावेळी सांगितले तुम्हाला की सोन्यामध्ये आदर्श आहे, म्हणजे एक महाराष्ट्राला एक ओळख आहे. आज तुम्ही कर्नाटक कुठल्या पण राज्यात जावा की बैलगाड्याचा विषय निघाला की पहिलं नाव निघतो सोनारपाडा सोन्या. म्हणजे आमची इच्छा होती की आमचं घरात बसून ठरलेलं की आपला बैल जर द्या झाला तर कोणाला द्यायचा, की त्यातल्या 10 पैकी 9 जणांना मत आलं की बाबा सोनारपाड्या सोन्यामध्ये जय शेठच्या धावणीला बैल द्यायचा. का तर माणसं देव माणसं आहे ते, सोनारपाड्यामध्ये एक देवच आहे एक प्रकारचा बैलगाडी क्षेत्रातला. मग त्याची बरोबरी करू शकत नाही, 100% सगळ्याची बैल पाहिजेत. आम्हाला नाव पण नावं कोणा ठेवा नाही ती, पण सोन्यांची काय दिले ओळख आपल्या सगळ्यांना ती एक वेगळीच आहे. मग त्या बाबा चांगल्या धावणी जर बैलपद असेल तर 100% दिला पाहिजे. पैसे सगळ्यांनी मागणी घातली, म्हणजे ले विक्रमी किमतीला बैल मागितलाय, पण आता काय तर आम्ही म्हणजे कोणाला दिला नाही. आणि स्वतः आम्ही मी स्वतः जय शेठला फोन केला की शेठ असा जो वासूर आहे आणि आमची इच्छा की तुम्हाला द्यायची, मग तुम्ही काय बी द्यायला रक्कम द्या, म्हणजे एक्स वाय झेड तुम्ही ठरवा किंमत काय ठरवा ती. पण त्यांनी पण योग्य रक्कम केली, 15,05,550 रुपयाला त्यांनी म्हणजे 50-50 बैल त्यांनी नेला थोडक्यात. याच्यापेक्षा एवढा आनंद आहे की आता आणि याच्यापेक्षा वासरू सगळ्या म्हणजे अख्ख्या महाराष्ट्र सगळ्यांच्या गळ्यात पळेल ही बघायची आमची इच्छा एवढीच आहे की सगळ्यांच्या गळ्यात हिनं पाळावं. आणि आमच्या जन होणार नव्हतं, आता इथनं पुढं घडतंय की जे शेठ आज इथं आलेत कालपासून इकडेच मुक्काम आहे ती. आज आमचा सगळा व्यवहार पूर्ण झालाय आणि आजपासून 100% त्यांच्या नियोजनात बैल पळेल. आणि संतोष बाकी सगळी टीम म्हणजे जेवढी आहे ती, तुकाराम आहे ती, अक्षय जगदा येते, इथं पप्पू आहे ती, म्हणजे सगळी सगळ्या पोरांनी म्हणजे इथं नावं म्हणजे घेऊ शकत नाही एवढी ना पोरं आहे ती, की त्यांनी मनापासून प्रेम केलं जॉन्टेवर आणि ती प्रेम कायम राहील. इथून पुढं जॉन्टे आमचा सोन्या नंबर 4 म्हणून अख्ख्या महाराष्ट्रात गाजल आणि पळेल. आम्हाला अपेक्षा आहे की तो मान आपली खाली जाऊन देणार नाही, त्याच्याकडे तेवढा पळ आहे आणि ती ताकद आहे जे शेठ. आता 50-50 नावाला गेलं तिथंच तुमच्या मला वाटतं दहिवडीतच नाव झालं आहे का, महाराष्ट्रात नाव झालं एवढं पळून मोठ्या मोठ्या गाड्या टाकून नाव जेवढं झालं नाही तेवढं माणसाचा फोन करते ती एक नंबर तुम्ही नाही. म्हणजे अगदी अक्षरशः देवा शप सांगतो की माणसं म्हणते की एक नंबर जाऊन वासरू दिलं, एकही माणसाचा फोन आला नाही की शेवा जाऊन तुम्ही ह्यांनाच कसं काय दिलं. म्हणजे ज्यांनी ज्यांनी मागेल तेवढीच फक्त म्हणले की आम्हाला काय दिलं नाही. अक्षर खोटं बोलणार 20-21 लाख रुपयाला बैल माणसाने 10-8 दिवस बसून मागितला तरी दिला नाही, पण योग्य माणसालाच दिला का, तर माणूस योग्य आहे. आणि योग्य माणसाने निवडी आम्ही केली, आम्ही स्वतः डोळ्याने व्हिडिओ बघितलाय 2 नंबर सोन्या त्यावेळेस, त्यावेळेस आमच्या डोळ्यात पाणी आलं, त्यावेळेस ठरवलं की आपला बैल हो जय शेठला द्यायचा. काय बी होती माणूस चांगला जिथं दिला पाहिजे ना, आम्ही माणूस म्हणून बैल दिलाय त्यांच्या धावणीला सोनारपाड्या सोन्याच्या धावणीला बैल आपला जर गेला ह्याच्यापेक्षा भाग्य काय हो सांगा, सगळ्याच गोष्टी पैशान होत नाही त्या, ह्याच्यापेक्षा भाग्य काय नाही. म्हणून त्यांना बैल दिला, बैल इथनं पुढे त्यांच्या धावणीला 50-50 रिया जयेश पाटील या नाव आणि संस्कृती संतोष जाधव या नाव बैल पळेल कायम. तर त्या दिवशी मला मुलाखत दिलीस तुम्ही आहे ना, पण आज स्वतः दादा आहेत जयेश दादाने पुढे जरा काय सांगाल, कसं वाटतं बैल आपल्या एवढ्या मोठ्या धावणीला गेला हिंद किसरी धावून. बैल बैलाला म्हणजे जॉन्ट्या आजपासून म्हणजे 50-50 जॉन्ट्या 50-50 म्हणून पाहणार आहे, पण त्याच्या आधी मला भरपूर जणांनी बैलाची मागणी केली, काहीतरी माणसं घरात येऊन बसली की बाबा एवढे एवढे पैसे घ्या आम्हाला बैल द्या. मला भरपूर मान्य बैल मला विकायचाच नव्हता, आता म्हणलं बैल आपल्याला विकायचं तर नाही, चांगल्या धावणीला तर द्यायचं आहे काय करायचं. तर त्यासाठी आम्ही थोडंसं म्हणजे माहिती काढली आणि त्यात एक आता दादांचा नवीन केस झाला सगळ्याला माहितीच आहे, त्याच्यामुळे आम्ही म्हणलं की आपल्याला म्हणजे सगळ्यात चांगला माणूस जंट्याला म्हणजे द्यायचा म्हणलं तर तेच आहे. म्हणून आम्ही दादांना बैल द्यायचं ठरवलं आणि दादांशी आम्ही 2 महिने कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करत होतो, फक्त कॉन्टॅक्ट करण्याचा कसं तरी होऊन आपण दादाशी कॉन्टॅक्ट करायचा.
आणि आम्हाला मध्यस्थी कोणाला घालायचं नव्हतं. डायरेक्ट आम्ही स्वतःहून दादांशी कॉन्टॅक्ट करून आम्ही बैल दादांना सांगितलं की दादा हेच बैल तुम्हाला द्यायचे. दादांचा पण आम्हाला लगेच होकार आला की दादा म्हणला ते मला बघू द्या कुठं पाळलाय काय झालंय काय नाही. दादांनी पण लगेच सांगितलं मी नेतो बैल काही सुद्धा अडचण नाही. मी येतो एक 7-8 दिवसात मी वेळ काढतो आणि तुमच्याकडे येतो आणि बैल माझ्या नावावर पळण येत पुढं. आणि दादांनी आम्हाला त्या पुढच्याच मैदानाला सांगितलं की इथून पुढं बैल आपल्या दोघांच्या नावानं पळवायला चालू करा. आणि तिथून पुढं मग आम्ही कुमार रियाजेश पाटील आणि संस्कृती संतोष जाधव या नावानं बैल पळवायला सुरुवात केली. आणि आता जॉनट्याचं म्हणाल तर म्हणजे आता त्याच्या भविष्यात सोनं चाललं आहे. सोन्याच्या दावणला गेला आहे म्हणजे सोनं चाललं. त्यामुळं आम्हाला बैल दिल्यानंतर माणसांना म्हणजे दुःख वाटतं बऱ्याच जणांना पण मला आनंद होतोय बैल चांगला दावणला गेला म्हणून. आता जॉनटेची आई पण तुमच्या इथलीच ना तशी हो घरचीच गाय. हा जॉनटेची आई पण आपली घरचीच आहे. पण नेमकी पायदास कोणाची होती जॉनट्या? जॉनट्या सीमेश्वरची पायदास आहे. पण जॉनट्याचं एक वैशिष्ट्य आहे की ज्या दिवशी जॉनट्या जन्माला आला त्याच दिवशी आपल्या बैलगाडी शतरातली जी बंदी होती ती बंदी उठली. सकाळी बंदीचा निर्णय झाला 9-9:30 दरम्यान 3-3:30 दरम्यान जॉनट्या जन्माला आला घरी त्याच दिवशी. म्हणजे जॉनट्या भविष्यात खरंच मोठं नाव करणार आहे. हो 100% आता चांगल्या दावणला गेला नाव करणारच.